माझं नाव अक्षय आहे. मी अमेरिकेमध्ये राहतो माझ्या वाईफसोबत. तिचं नाव निकिता आहे. तर आम्ही या एका छोट्याशा ब्लॉग सिरीजची एक सुरुवात करत आहे. बऱ्याच लोकांना अमेरिकेमध्ये कसं आहे, काय आहे, कोणत्या गोष्टी कशा असतात त्याबद्दल थोडी कमी माहिती असते. तर आम्ही विचार करत होतो की या ब्लॉग्सच्या माध्यमातून तुम्हाला बरंच काही कवर करायचा प्रयत्न करू. आज आम्ही इथं आलो एका ॲट होम दुकानामध्ये. ते दुकानं नसतातच बरं का इथे, म्हणजे बेसिकली एक मॉल सिस्टम आहे. आम्ही एका ॲट होम मॉलमध्ये आलो आहे जिथे घरातले सर्व फर्निचर वगैरे भेटतात. तर आम्ही सध्या बाल्कनी डेकोरेट करायचा प्लॅन करतो आहे. तर बघू आता, म्हणजे आम्हाला ज्या चेअर्स वगैरे काय बाल्कनीचं सामान वगैरे भेटलं आहे का. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ॲट होममध्ये काय. बघा, तुम्हाला कुठलंही काय सामान घ्यायचं असेल तर एक कार्ट ठेवलेली जागा असते. त्या जागेतनं तुम्ही कार्ट घ्यायची आणि शॉपिंगचा आरंभ करायचा. तर आम्ही आलो आहोत बघा या रग्स सेक्शनमध्ये. रग्स म्हणजे बेसिकली तुम्ही खाली कार्पेट वगैरे टाकू शकता, तर तुम्हाला पायाला थंडी वगैरे लागू नये, लहान मुलं वगैरे असतात, फरशी खराब होऊ नये, त्यासाठी रग्स टाकतो आपण. तर साधारणतः तुम्ही बघू शकता या रग्सची किंमत आहे 24.99. तर 24.99 म्हणजे US डॉलर 24.99 साधारण $25. त्याला वरती टॅक्सही लागतो. तुम्ही बेसिकली एखाद्या कुठल्याही स्टेटमध्ये राहत असाल जे स्टेट टॅक्स फ्री नाही आहे तिथे तुम्हाला टॅक्स लागतो. तर आम्ही जॉर्जियामध्ये राहतो, तर साधारण आम्हाला 7-8% सेल्स टॅक्स लागतो. तर आम्हाला ही रग जवळपास $25 $2 टॅक्स लागला असता $27 ही रग पडेल. थोडं महागडं आहे भारताच्या हिशोबाने. तुम्ही सर्व रग्स वगैरे बघू शकता कसे आहे इथे. हा पूर्ण रग सेक्शन आहे. मला वाटते 2000 square feet तर रग्सचा सेक्शनच असेल. तर आपण पुढे जाऊया आणि बघूया की होम डेकोरेशनच्या आयटम्स वगैरे कसे आहेत, काय आहेत आणि आपल्या बजेटमध्ये आहेत का. ते खूप इम्पॉर्टंट आहे. जे होम डेकोरेशन म्हणा किंवा बाहेरचं तुमचं पॅटिओ डेकोरेशन वगैरे म्हणता येईल. क्रिसमसचं डेकोरेशन आहे आणि इथे बघा 50% ऑफ चालू आहे. मला आवडत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच घेऊ शकता. अतिशय सुंदर देखावा काढलेला आहे, डेकोरेशन आहे. मला तर वाटतंय मंगल पांडेच आहेत. आर्टिफिशियल झाडं वगैरे आहेत तुम्हाला घरामध्ये ठेवायचं असेल काय हॉलमध्ये डायनिंग रूममध्ये वगैरे सजावट म्हणून, तर त्यासाठी खूप सुरेख आहेत. किमतीही मला वाटते एकदम रिझनेबलच आहेत इथल्या हिशोबाने. बघू शकता खूप प्रकारची व्हरायटी आहे, लहान मोठे मिडियम साईज अवाढव्य सुद्धा आहेत. कॅक्टस. आता आपण चाललो आहे चेअर सेक्शनकडे. आम्ही चेअर्स पाहिल्या होत्या, मला आवडले दोन चेअर. आमचा निर्णय घ्यायचं चालू आहे आता घ्यायची का नाही वगैरे. तर बघू तुम्हाला दाखवतो आहे त्या चेअर्स कशा आहेत. बघू शकता फर्निचरचंही सामान इथे आहे, बरंच सामान भेटते इथे. सगळ्याच गोष्टी मोठ्या असतात, सोफे मोठे, चेअर मोठे, टेबल मोठे, सर्वच मोठं आहे इथे. बघू शकता आता आम्ही आउटडोर सेक्शनकडे आलेलो आहोत. बरेचसे लोक अशा छत्र लावतात त्यांच्या पॅटियोमध्ये. बघू शकता ती ट्री खूप मोठी आहे. दोन खुर्च्या आम्ही ऑनलाईन पाहिल्या होत्या पॅटिओसाठी म्हणजे आमच्या बाल्कनीसाठी, त्या खुर्च्या बघतो आम्ही.
कम्फर्टेबल आहे, बरंच कम्फर्टेबल आहे, बसूनही बघतो मी. आम्हाला एवढं पुष्कळ आहे म्हणजे आमच्या बाल्कनीसाठी. आम्ही आमची बाल्कनी साधारण 8x10 बाल्कनी आहे, त्यासाठी मला वाटतं हे पुष्कळ होईल. म्हणजे तुम्ही बरीच व्हरायटीही पाहू शकता. मला वाटतं ते सेलही चालू आहे. 2599 साधारण $20 आहे प्लस टॅक्सेस. बघूया आवडते का नाही, बघू शकता. अजून बऱ्याच काय काय आहे, मोठे मोठे वास वगैरे सुद्धा आहे. आम्ही या दोन चेअर फायनलाइज केल्या आहेत. अतिशय सुंदर आणि एकदम स्टर्डी वाटतात ते आम्हाला. बघू आता बसतात का कार्टमध्ये. ठीक आहे चला. तर हे झालंय आमचं घेऊन आजचं शॉपिंग. मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. बघू आता आमचं चाललंय पुढच्या एका दुसऱ्या स्टोअरलाही जायचं आहे. बर्लिंग्टन स्टोअर म्हणून आहे तिथे, असे बरेच घरातल्या गोष्टी वगैरे भेटतात. बघूया आता. तर मित्रांनो आता आमची थोडी शॉपिंग ॲट होममध्ये पूर्ण झालेली आहे. तर आम्ही आता दुसऱ्या एका ठिकाणी चाललो आहे, ज्याचं नाव आहे बर्लिंग्टन फॅक्टरी. तिकडे जाऊनही बघू काय घरगुती गोष्टी वगैरे भेटतात का आम्हाला. बघा इकडे तुम्ही बघू शकता पुढे रस्त्याला ट्रॅफिक वगैरे खूप आहे. रस्त्याला बरंच ट्रॅफिक आहे. आज रविवार असल्यामुळे बरेच लोक घरगुती सामान म्हणा, ग्रॉसरीज म्हणा, किंवा आपल्या लहान मुलांना काही गोष्टी घ्यायच्या असतील त्यांना घ्यायला बाहेर पडू शकतो. तर चला मित्रांनो तुम्हाला आजसाठी बाय म्हणतो. आपण भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. तुम्हाला आमचा पहिला व्लॉग आवडला असेल, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.